जलयुक्त शिवारच्या कामामध्ये अनियमितता बघणे म्हणजे हा केवळ बदनामीचा दुसरा खेळ ठाकरे सरकारने केलाय. दुर्दैवाने म्हणावं लागेल की बदनामीच्या या खेळामध्ये बदनामी आपल्या राज्याची आणि महाराष्ट्राची तुम्ही करताय केवळ राजकीय स्वार्थापोटी. जलयुक्त शिवारची कामं जिल्हाधिकारी स्तरावर ठरली, लघुपाट बंदर मंत्रालय असेल, जलसंधारण मंत्रालय असेल, वन खातं असेल, सात वेगवेगळ्या खात्यातनं मंजुरी मिळाली. देयक देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याचा होता, मंत्रालयात केवळ धोरण ठरलं होतं आणि त्यामुळे यातून कोणा एका व्यक्तीला आणि या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र विकास आघाडीने करू नये ते त्यात सफल होऊ शकत नाही. ज्या पद्धतीचे आरोप समोर येत आहेत त्यामध्ये 6.5 लाखाच्या वर कामं झाली, त्यापैकी 650 कामांची चौकशी ही फडणवीसांच्या सरकारमध्येच करण्यात आली. 1% कामाच्या चौकशीच्या आधारावर संपूर्ण योजनेला बदनाम करणं हा खेळ महाराष्ट्राच्या हिताचा नाही. ज्या पद्धतीने मराठवाड्यातल्या पाण्याची पातळी वाढली, 4 वर्ष सातत्याने राज्यात फडणवीसांच्या सरकारमध्ये दुष्काळ होता तरीही शेतीची उत्पादकता वाढली, हे केवळ आम्ही म्हणत नाही, उच्च न्यायालयाच्या नेमलेल्या समितीने सुद्धा म्हटलं. उत्पादकता वाढली, पाण्याची पातळी वाढली, शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या, श्रमदान दिलं, स्वतःचा निधी सुद्धा त्यामध्ये अर्पित केला, हा उपयोगी होता म्हणूनच आणि म्हणून हा बदनामीचा आरोप शेतकरी विरोधी दिसतो महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने करू नये. ज्या पद्धतीने बिलं आणि बिलांवरचा आरोप केला गेला तर साधं सरळ गोष्ट या सरकारच्या समितीला कळत नसेल तर आश्चर्यच आहे की यामध्ये 3 लाखाच्या वरची कामं टेंडरने निघतात, 3 लाखाच्या खालची कामं जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावरच निघाली, त्यातनं सुद्धा CSR फंडातून जी कामं निघाली ते कामं CSR मधल्या त्या NGOs स्वतः काढली आणि केली. आणि म्हणून केवळ आपल्या राजकीय स्वार्थापोटी जे राज्याच्या हिताचं होतं, जे पाण्याची पातळी वाढवणारं होतं, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणारं होतं, राज्याच्या भल्यासाठी केलं होतं, त्याला बदनाम करण्याचं काम ठाकरे सरकारने करू नये. हा खेळ तुमच्यावरच परत उलटेल असा आमचा तुम्हाला दावा आणि आरोप आहे.